स्टूडेंट स्टीम सेल्स एंड ऑर्गन्स स्टीम सेलपासन अपन को ऑर्गन प्रोड्यूस करू शकतो ते अपन बघूया न्यूरॉन्स ब्रेन त्यानंतर इंटेस्टाइन लिवर हार्ट बोन सो लेट अस सी अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक दैट इज ऑर्गन ट्रांसप्लांटेशन वेरियस ऑर्गन्स इन द ह्यूमन बॉडी either become less efficient or completely functionless due to the various reasons like aging, accident, infections, disorder, etc. भरपूर organs हे तुम्ही बघितलं असेल तर aged माणसांचे various reason मुळे functioning करणं सोडून देतात जसं की एखाद्याचं वय झालं असेल तर त्याचे काही ऑर्गन्स फंक्शन करत नाहीत ॲक्सिडंट झालं असेल इन्फेक्शन असेल किंवा काही डिसऑर्डर्स असतील तर काही ऑर्गन्स ते काम करणं बंद करतात लाईफ ऑफ सच पर्सन बिकम डिफिकल्ट ऑर इवन फॅटलिटी मे ऑकर्स अंडर धीस कंडिशन फॅटलिटी म्हणजे तो इवन एक्सपायर पण होऊ शकतो हाउएवर इफ अ पर्सन गेट्स अ नेसेसरी ऑर्गन अंडर सच कंडिशन इट्स लाईफ कॅन बी सेव्ड अवेलेबिलिटी ऑफ डोनर इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन द ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ईच पर्सन हॅज अ पेअर ऑफ अ किडनीज हॅज द प्रोसेस ऑफ एक्सक्रिएशन कॅन ऑकर विथ द हेल्प ऑफ सिंगल किडनी द पर्सन कॅन डोनेट अनदर वन जर बघितलं तर एका किडनीनी पण काम होऊ शकतं असा पर्सन आपली दुसरी किडनी एखाद्याला डोनेट करू शकतो सिमिलरली स्किन फ्रॉम द सर्टन पार्ट्स ऑफ अ बॉडी कॅन ऑल्सो बी डोनेटेड वेरियस फॅक्टर्स लाईक ब्लड ग्रुप डिसीज डिसऑर्डर्स एज एक्सेट्रा ऑफ अ डोनर अँड रिसिपियंट कॅन बी पेड अटेन्शन ड्युरिंग ट्रान्सप्लांटेशन ट्रान्सप्लांटेशनच्या वेळेला आपल्याला ह्या काही गोष्टींवरती लक्ष द्यायला लागतं की त्याचा ब्लड ग्रुप कसा आहे हा ब्लड ग्रुप दुसऱ्याला ज्याला ट्रान्सप्लांट केलं जातं आहे त्याला चालणार का एक त्याला डिसीज आहेत का काही डिसऑर्डर आहेत का त्याचं एज काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूनच नंतर ह्यांचं ट्रान्सप्लांटेशन केलं जातं ऑर्गनचं ट्रान्सप्लांटेशन केलं जातं हाउएवर अदर ऑर्गन्स कॅनॉट बी डोनेटेड ड्युरिंग द लाईफ टाईम ऑर्गन्स लाईक लिव्हर हार्ट आईज कॅन बी डोनेटेड आफ्टर डेथ ओनली हे जे ऑर्गन्स आहेत ते एखाद्या माणसाची डेथ झाल्यानंतरच आपण त्या माणसाला डोनेट करू शकतो This has led to the emergency of a concept like posthumous after death donation of body and organ. Next topic आपण बघणार आहोत ते आहे organ and body donation.